आज आपण उत्क्रांतीसंबंधी काही महत्वपूर्ण गोष्टी तसेच अनुवंशिक आणि मिळवलेल्या लक्षणांबद्दल शिकूया साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवन नव्हते परंतु आज पृथ्वीवर वनस्पती आणि प्राण्यांच्या करोडो प्रजाती आहेत यामध्ये जीवाणूंसारख्या सरळ सजीवांपासून मानवासारखे गुंतागुंतीची शारीरिक रचना असलेले सजीव समाविष्ट आहेत यामध्ये अनेक सजीव ज्वालामुखीसारख्या अत्यंत उष्म जागी तसेच काही सजीव पृथ्वीच्या ध्रुवांवर अशा अत्यंत थंड ठिकाणी आहेत तुम्ही विचार करत असाल की पृथ्वीवर इतकी सारी जैवविविधता कशाप्रकारे निर्माण झाली विचार करा याचे उत्तर आपल्याला उत्क्रांती म्हणजेच इव्होल्युशनचा अभ्यास करून मिळेल सजीवांची निर्मिती कशा प्रकारे झाली आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काळाच्या मागे जाऊन वेगवेगळ्या प्रजातींची निर्मिती कशा प्रकारे झाली ते जाणून घ्यावे लागेल हे समजण्यासाठी आपण सजीवांचे बाह्यरूप तसेच त्यांचे वर्तन हा आपला आधार मानतो कुठल्याही सजीवाच्या बाह्यरूपाच्या वर्तनाच्या वर्णनास त्याचे वैशिष्ट्य म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात उदाहरणाकरता वेगवेगळ्या सजीवांना चार पाय असतात हे एक वैशिष्ट्य आहे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात हे देखील एक वैशिष्ट्य आहे आपण समान वैशिष्ट्यांच्या आधारे सजीवांचे वर्गीकरण करू शकतो उदाहरणार्थ सर्व सजीवांचे शरीर पेशींनी बनलेले असते म्हणून आपण सर्व सजीव पहिल्या स्तरावर ठेवू शकतो पुढील स्तरावर आपण अशी वैशिष्ट्ये पाहू जे अधिकांश सजीवांमध्ये सामायिक आहेत पण सर्वांमध्ये नाहीत जसे अधिकांश सजीवांच्या पेशींमध्ये केंद्रक असते परंतु जीवाणूंच्या पेशींमध्ये केंद्रक नसते मग आपण त्या सजीवांचे ज्यामध्ये केंद्रक आहे त्यांचे एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव यामध्ये वर्गीकरण करूया पुढील स्तरामध्ये आपण बहुपेशीय सजीवांचे वर्गीकरण प्रकाश संश्लेषणाच्या आधारे करू शकतो मग आपण पुढील स्तरावर शरीराच्या संरचना लक्षात घेऊ शकतो अशा प्रकारे येथे आपण पदक्रम विकसित होताना पाहू शकता जेथे समान सजीव एका गटात ठेवले आहेत हा पदक्रम आपल्याला अशा स्थितीमध्ये घेऊन जाईल जिथे आपल्याला हे समजेल की जीवनाची निर्मिती अजैविक पदार्थांपासून झाली आहे जर आपण पदक्रम बघितला तर आपल्याला हे समजते की पिढ्यानपिढ्या ची प्रतिकृती बनवताना होणाऱ्या चुका तसेच लैंगिक प्रजननाच्या परिणामाने सजीवांमध्ये सूक्ष्म परिवर्तन होत गेले ज्याचा परिणाम म्हणून विविधतेची निर्मिती झाली ज्यामुळे विविध प्रजाती तयार झाल्या आपण हे बघू शकता की निसर्गात होणाऱ्या परिवर्तनासाठी ज्या प्रजाती अनुकूल होत्या त्या, त्या वाचल्या आणि ज्या प्रजाती अनुकूल नव्हत्या त्यांचा विनाश होत गेला सजीवांमध्ये पिढ्यानपिढ्या पीड़या हळूहळू होणाऱ्या परिवर्तनाला आपण उत्क्रांती म्हणजेच इव्होल्युशन म्हणतो उत्क्रांतीचा संदर्भ जैवविविधतेची निर्मिती आणि नैसर्गिक निवडीशी आहे लक्षात ठेवा की याचा अर्थ प्रगती असा नाही उदाहरणार्थ जीवाणू मनुष्यापेक्षा प्राचीन सजीव आहे जीवाणूच्या शरीराची रचना मनुष्याच्या शरीररचनेपेक्षा अत्यंत सरळ असते परंतु काही जीवाणू अत्यंत उष्णतेमध्ये जिवंत राहू शकतात पण माणूस नाही तर हे म्हणणे बरोबर ठरेल का की मनुष्य जीवाणूपेक्षा जास्त प्रगत किंवा विकसित आहे यावर आपल्या मित्रांबरोबर चर्चा करा चला आता उत्क्रांतीच्या आणखी एका पैलूवर चर्चा करूया काही लक्षणे जसे उंची नाकाचा आकार रंगांधळेपणा खळी हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित होतात अशा लक्षणांना अनुवंशिक लक्षणे इनहेरिटेड ट्रेट्स म्हणतात अनुवंशिक लक्षणे म्हणजे सजीवातील प्रजनन पेशी म्हणजे युग्मगांच्या एमध्ये एकत्रित होतात म्हणूनच त्यांचे पिढ्यानपिढ्या संक्रमण होते जे सजीवांना उत्क्रांतीकडे घेऊन जातात नृत्यकला वजन केसांची ठेवण अशी जी वैशिष्ट्ये आहेत जी आपण जीवनकाळामध्ये मिळवतो त्याला मिळवलेली लक्षणे अर्थात एक्वायर्ड ट्रेड्स म्हणतात मिळवलेल्या लक्षणांचे शारीरिक ऊतींमध्ये म्हणजेच नॉन रिप्रोडक्टिव्ह टिश्यूजमध्ये परिवर्तन होते परंतु ह्यामुळे युग्मकांच्या मधील समाविष्ट माहितीमध्ये कोणतेही परिवर्तन होत नाही अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत मिळवलेल्या लक्षणांची अनुवंशिकता नसते म्हणजेच ही लक्षणे पिढ्यानपिढ्या संक्रमित होत नाहीत कारण मिळवलेली लक्षणे अनुवंशिक नसतात म्हणूनच आपण ह्या मिळवलेल्या लक्षणांमधून शारीरिक ऊतींमध्ये झालेल्या परिवर्तनाला उत्क्रांती म्हणू शकत नाही अशा प्रकारे ही लक्षणे सजीवाला उत्क्रांतीकडे घेऊन जात नाहीत आता तुमच्यासाठी एक मनोरंजक प्रश्न जर राहुलच्या आई वडिलांच्या कानाच्या पाळ्यात जोडलेल्या आहेत तसेच ते दोघेही चांगले जलतरणपटू आहेत तर राहुलच्या संदर्भात काय सत्य आहे ता विचार करा विचार करा अगदी बरोबर कानाच्या पाळ्या जोडलेला असणे हे अनुवांशिक लक्षण आहे पण पोहता येणे हे मिळवलेले लक्षण आहे म्हणून दुसरा पर्याय हे बरोबर उत्तर आहे तर आज आपण उत्क्रांतीसंबंधी काही महत्त्वपूर्ण गोष्टी तसेच अनुवांशिक आणि मिळवलेली लक्षणे याबद्दल शिकलो